राज्याच्या गृहमंत्र्यांना अचानक स्वतःची सुरक्षा स्वतःच वाढवली आणि काय ते फोर्स वन काय कमांडो फोर्स वनचे सगळे अत्याधुनिक शस्त्र घेतलेले लोक त्यांच्या घराला गरडा घालून बसले. हा काय प्रकार आहे? फडणवीस यांना कोणापासून धोका आहे? ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, देवाभाऊ आमचे, त्यांना नक्की कोणापासून सुरक्षा हवी आणि कोणापासून धोका आहे? मुख्यमंत्र्यापासून धोका आहे का? कारण भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा जी जंग आहे त्यांच्यातली, ती पुढल्या 15 दिवसामध्ये वाढणार आहे. काय जाणार, त्यांनी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही, त्यांच्यापासून धोका आहे की फडणवीसांवरती इस्रायल हल्ला करणार आहे, युक्रेन हल्ला करणार आहे, लिबिया हल्ला करणार आहे, काय करणार काय आहे? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.